करमाळा तालुक्यातील वांगे नंबर 1 येथील सभा मराठा आंदोलक शेकोटी करून पहाटे 4 वाजेपर्यंत ऐकतात. आरक्षणासाठी ही ऐतिहासिक सभा आठवणीत राहील असे मत वांगे नंबर 1 मध्ये सकल मराठा समाज युतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना म्हणाले की माझी मी तुमची मनापासून माफी मागतो उशीर झाल्याबद्दल. पर्याय सुद्धा नाही. लोक प्रत्येक गावात गाड्या अडवायला लागलेत, त्यामुळे यायला पण उशीर झाला. असं झालं नाही की आम्हाला निघायला उशीर झाला म्हणून आम्ही उशीर केला. तुम्हाला इथे फोटो तुम्ही बघितले असतील किंवा चॅनलवर तुम्ही बघितलं असेल. प्रत्येक गावात प्रचंड संख्या नाही, आपली बी खूप संख्या होती याची जाणीव पण आम्हाला होती. पण काय करणार, लोक गाडीला आडवं झोपत होते आणि गाडी पुढं जाऊच देत नव्हती. त्यामुळं यायला तुमच्याकडं उशीर झाला. पण एक खरं आहे की नेत्यासारखं आम्ही वागलो नाही. किती उशीर झाला तरी आम्ही येऊ, आम्ही भैयाला शब्द दिला होता तो आम्ही पाळा. आम्हाला लोक किती आहेत हे आम्ही कधी बघत नाही. घराघरातल्या मराठ्यात आरक्षण रुजलंय का हे आम्ही बघतो. गर्दी झाली तरच आंदोलन यशस्वी, नाही झाली तर नाही असं आम्ही नाही बघत. तुम्ही एवढे भरलात एवढंच जिल्हा पुन्हा जोडू शकतात ही शक्ती आम्हाला तुमच्याबद्दल माहिती. त्यामुळं भाषण करायचं म्हणून मी भाषण नाही करत. तुमचे निरोप आम्हाला मिळाले, लोक भरपूर होते आणि ही सभा थोडी असो किंवा मोठी असो पण शेक करून पहिल्यांदाच मी सभा माझ्या जीवनात बघितली की शेक करून तुम्ही सभेला बसणार. अशी सभा नाही बघितली मी कधी की कुठंतरी जाळ चालू आहे आणि त्या जाळाजवळ बसून लोक आरक्षणासाठी लढा देते. ही माझ्या जीवनातली आठवणीतली सभा राहील. मग त्याचं 100 जण असो नाही तर 20 जण असो, काही काही वेळेस पाठसुद्धा सभा झाल्या त्यावेळेस थंडी नव्हती. आता थंडीचे दिवस आहेत, पाठसभा होणं अवघड आहे. पण तरीही तुम्ही जाळ केलाय त्या लाकडाच्या शेजारी बसला हे तुमचं ऋण आरक्षण मिळाल्याच्या नंतर खरंच समाज विसरणार. तुमचा आता इतकी थंडी असून तुम्ही थांबलात त्याबद्दल आता तुमचा बी वेळ मी घेत नाही. तुम्ही माझा घेऊ नका, आपण दोघं एकमेकाला भेटायला आलोत असा आता ग्राह्य धरू. महाराष्ट्राने तुम्ही घेतलेल्या सभेची नोंद घेतली कारण थंडीत घेतल्यामुळं. थंडी नसती तरी एक बी माणूस उठला नसता हे 100% खरं आहे. परंतु आरक्षणची 100% मराठ्यांना मिळणार त्याच्यात काही शंका बाळगू नका, 100% मिळणार. फक्त आता एकमेकाला आपण आता एकमेकाला भेटायला आलो असं ग्राह्य धरू आणि आपण आता रजा घेऊ. पुन्हा एकदा उद्यापासून ताकदीनं कामाला लागा. 1 डिसेंबरपासून सकाळी उपोषणं पुन्हा सुरू करायचेत गावागावात, ते ताकदीनं उभा करा. आज मला तुमचं दर्शन झालं, मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो ते मिळालं. पुन्हा एकदा उशीर झाल्याबद्दल तुमची मनापासून माफी मागतो. पण माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत काळजी करू नका. आरक्षण घेतल्याशिवाय 1 इंचही माग हटणार नाही ही शब्द तुम्हाला देतो. जय जिजाऊ, जय शिवाय. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळा तालुका प्रतिनिधी संजय जाधव. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.